आकाशवाणी नागपूर, राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पर्यावरण रक्षणासाठी भारताकडून विविधांगी प्रयत्न सुरू. पंतप्रधान नरेंद्र मोदी. नागपूर इथं पशु वैद्यकीय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांची घोषणा. माझी वसुंधरा अभियान 2 स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरीसाठी नागपूर मनपा सन्मानित. आणि विदर्भात 7 मोठे उद्योग उभारणार डॉ नितीन राऊत. डावोस बैठकीत विदर्भासाठी 3,587 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार. हवामान बदलात भारताची भूमिका नगण्य असली तरी पर्यावरण रक्षणात देश विविधांगानं प्रयत्न करत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आजच्या जागतिक पर्यावरण दिवसानिमित्तानं नवी दिल्लीत आयोजित मृदा संधारण मोहिमेनिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. निर्धारित कालावधीपेक्षा 5 महिने आधीच पेट्रोलमध्ये 10% इथेनॉल मिश्रण करण्याचं उद्दिष्ट भारतानं साध्य केलं आहे असं ते म्हणाले. विकसित झालेल्या पाश्चिमात्य देशांनी पृथ्वीवरील मृदा संपत्तीचं सर्वाधिक शोषण केलं आहे. इतकंच नाही तर सर्वाधिक कार्बन उत्सर्जनालाही ते जबाबदार आहेत असं त्यांनी सांगितलं. स्वच्छ भारत अभियान, नमामी गंगे आणि एक सूर्य एक ग्रीड असे विविध पर्यावरण रक्षण करणारे विविध उपक्रम भारतात राबवले जात असल्याचंही पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. याआधी शेतकऱ्यांमध्ये मातीच्या गुणवत्तेबाबत जागरुकता नव्हती. त्यांच्यात जागरुकता निर्माण करण्यासाठी व्यापक अभियान चालवण्यात आलं आणि मृदा स्वास्थ्य कार्ड देण्यात आलं. आतापर्यंत 22 कोटीहून अधिक मृदा स्वास्थ्य कार्ड शेतकऱ्यांना दिली आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अकोला इथं जिल्हास्तरीय सरपंच कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. या कार्यशाळेत विविध विषयांचा आढावा घेऊन अपूर्ण राहिलेली कामे तातडीनं मार्गी लावून शासनाद्वारे राबवित असलेल्या उपक्रमांचा सर्व ग्रामपंचायतीनं लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी केलं. माझी वसुंधरा अभियान अंतर्गत आज वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन अमरावती मनपा पाचबंगला बडनेरा इथं करण्यात आलं होतं. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत प्रादेशिक जनसंपर्क कार्यालय तसंच सामाजिक वनीकरण विभाग अमरावती यांच्या वतीनं बांबू गार्डन ते वडाई तलावापर्यंत निसर्ग सहली आणि पक्षी पाहणीचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यात 70 अधिक निसर्गप्रेमी उपस्थित होते. यावेळी वन्यजीव आणि पर्यावरण संवर्धन संस्थेचे डॉ जयंत वडतकर यांनी बांबू बागेतील विविध प्रजातींचे झाडे आणि पक्ष्यांची माहिती दिली. मानवी हस्तक्षेप आणि औद्योगिकीकरणामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असल्याचं त्यांनी सांगितलं. या दिनाच्या अनुषंगानं चंद्रपूर मनपातर्फे वृक्षारोपण करण्यात आलं. बाबूपेठ येथील अटल बिहारी वाजपेयी स्टेडियम इथं मनपा उद्यान विभागातर्फे विविध प्रजातीच्या रोपट्यांची लागवड करण्यात आली. रमण सायन्स सेंटर नागपूर इथं चित्रकला पोस्टर मेकिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात 26 मुलं सहभागी झाले होते. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा इथं आजच्या दिनानिमित्त वृक्षारोपण अभियान राबविण्यात आलं. विश्वविद्यालयाचे प्र कुलगुरू प्रोफेसर हनुमान प्रसाद शुक्ल यांनी गांधी हिल्सवर वृक्षारोपण करून अभियानाची सुरुवात केली. यावेळी मोठ्या संख्येनं विद्यार्थी सहभागी झाले होते. बायोलॉजिकल ई या कंपनीची COVID-19 वरील लस कोर्बेव्हॅक्स 18 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी वर्धक मात्रेकरता मंजूर करण्यात आली असून आणीबाणीच्या परिस्थितीत प्रतिबंधित वापरासाठी कोव्हॅक्सिन किंवा कोविशिल्डच्या प्राथमिक 2 मात्रा घेतल्यानंतर 6 महिन्यांनी लोकांना ही लस दिली जाऊ शकते. यामुळे कोर्बेव्हॅक्स भारतातील पहिली विषम कोविड वर्धक मात्रा बनली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. याबाबत ट्विटरद्वारे फडणवीस म्हणाले, मी कोरोनाग्रस्त झालो असून गृह विलगीकरणात आहे. यासोबतच त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना देखील खबरदारी घेण्याची विनंती केली असून आपली प्रकृती उत्तम असल्याचं म्हटलं आहे. कोरोना चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून मी सध्या होम आयसोलेशनमध्ये आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध घेणं आणि उपचार सुरू आहेत. खासगी आणि शासकीय पशुवैद्यक यांना एकत्रित करून मुक्या जनावरांची अद्ययावत सुश्रुषा नागपूर शहरात लवकरच सुरू होणार आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये अद्ययावत पशुवैद्यकीय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्याची घोषणा आज पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी केली. विदर्भातील पशुधनाला जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, उपलब्ध असणाऱ्या पशुवैद्यकीय महाविद्यालयांच्या दवाखान्यात अद्ययावतीकरण करण्यात यावं, खासगी आणि शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या मनुष्यबळाची जुळवाजुळव करून उच्च प्रतीच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीनं आवश्यक सर्व प्रस्ताव देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिलेत. नागपुरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या व्हेटरनरी क्लिनिक्स कॉम्प्लेक्स इथं आज यासाठी शास्त्रज्ञ प्राध्यापक पशुवैद्यक यांचे विचारमंथन आयोजित करण्यात आलं होतं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
महाराष्ट्र शासनाद्वारे माझी वसुंधरा 2 अभियानाअंतर्गत आयोजित निसर्गातील पंचतत्वांवर आधारित स्पर्धेत अमृत शहर गटामध्ये सर्वोत्तम कामगिरीसाठी आज नागपूर महानगरपालिका मुंबई इथं भव्य सन्मान करण्यात आला. नागपूरच्या वतीनं हा सन्मान उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्या हस्ते मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी यांच्या नेतृत्वातील चमूनं स्वीकारला. वर्षभर पर्यावरण संवर्धन करण्याच्या दृष्टीनं अभियानाअंतर्गत झालेल्या विविध कामांमुळे नागपूर मनपानं या स्पर्धेत मुसंडी मारली. मनपाच्या या यशामध्ये शहरातील विविध स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांचं सुद्धा मोठं योगदान असून त्यामुळेच हे यश लाभल्याचं मनोगत आयुक्त राधाकृष्णन बी यांनी व्यक्त केलं. दरम्यान भविष्यात देखील मनपाचा कार्यालय असाच उंचावणार असल्याचंही ते म्हणालेत. स्वावलंबी भारत अभियानासाठी योजना बनविणे आणि त्यांचा संपूर्ण देशातून आलेल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून क्रियान्वित करणे, उद्यमिता विकासाच्या माध्यमातून रोजगार सृजन करणे हा प्रमुख उद्देश घेऊन स्वदेशी जागरण मंचची राष्ट्रीय परिषद 4 आणि 5 जून रोजी नागपुरातील हिवरीनगर येथील महेश्वरी भवन इथं आयोजित करण्यात आली होती. 2 दिवस चालणाऱ्या या परिषदेमध्ये 8 सत्रांच्या माध्यमातून विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. आमच्याकडील लोक छोट्या कंपनीत काम करीत असता छोट्या उद्योगांना सक्षम बनविले तर येणाऱ्या काळात चांगला फायदा मिळेल असं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले आणि पर्सिस्टंट टेक्नॉलॉजीचे सीईओ आनंद देशपांडे यांनी सांगितलं. देशभरातील 42 प्रांतांमधून 225 उच्चस्तरीय पदाधिकारी या परिषदेत सहभागी झाले होते. आझादी का अमृत महोत्सव निमित्त युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आलेले फिट इंडिया मोबाईल ऍपचा वापर करण्याचे आवाहन शासनाद्वारे करण्यात येत आहे. वैयक्तिक प्रशिक्षणासह फिटनेसबाबत मार्गदर्शन प्रदान करणारे हे ऍप असून फिटनेस प्रति नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा उद्देश यामागे आहे. सदर ऍप मोबाईलवर 3 भाषेत आणि वेबसाईटवर 14 भाषेत उपलब्ध आहे. अधिकाधिक नागरिकांनी सदर फिट इंडिया मोबाईल ऍप डाउनलोड करावे आणि त्याचा वापर करावा असं आवाहन चंद्रपूर शहर मनपातर्फे सुद्धा करण्यात आलेलं आहे. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या 3 जून 2022 रोजी झालेल्या भूमिपूजन समारंभात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आभासी पद्धतीनं उपस्थित होते. आज त्यांनी केंद्रात सुरू असलेल्या प्रशासकीय इमारतीच्या कामाला प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी त्यांनी भूमिपूजनानंतर 2 दिवसात केंद्राचं काम सुरू झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तसंच सांस्कृतिक केंद्राची ही इमारत आहे ध्यानात घेऊन विहित मुदतीत काम पूर्ण करण्याचे आदेश संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांना दिलेत. केंद्र संचालक डॉ दीपक खिरवडकर यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. अकोला जिल्ह्यात गुटखा विक्री प्रकरणी कारवाई करावी आणि विशेष पथक निर्माण करून जिल्ह्यात धाडसत्र राबवण्याचे आदेश राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी जिल्ह्यातील विविध विषयांच्या आढावा बैठकीत दिलेत. विटाभट्टी व्यावसायिकांना आवश्यक परवाना सहज आणि त्वरित मिळेल याकरिता प्रशासनानं उपाययोजना राबवावी. लोकप्रतिनिधींद्वारे राबविण्यात येणाऱ्या समाज उपयोगी उपक्रमांकरता प्रशासनानं समन्वय राखावा. विधवा महिलांना पेन्शन, जिल्ह्यातील गुटखा आणि अवैध ड्रग विक्रीवरील कार्यवाही इत्यादी विषयांचा आढावा घेऊन यासंदर्भात तातडीनं उपाययोजना करावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिलेत. नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज आणि उद्या नागपूर, वर्धा आणि गोंदिया इथं उष्णतेची लाट कायम राहणार असून 7 ते 9 जून दरम्यान नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली इथं विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यवतमाळ आणि वाशिममध्ये सुद्धा पावसाची शक्यता राहणार आहे. सर्वाधिक तापमान ब्रह्मपुरी आणि गोंदिया इथं 46.2 तर नागपूरचे आजचे तापमान 45.2 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. स्वित्झर्लंडमधील डाओस इथं पार पडलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेत विदर्भात सुमारे 3,587 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असलेले 7 मोठे उद्योग उभारण्यासंदर्भात सामंजस्य करार झाले असून या उद्योगांची उभारणी झाल्यास 4,800 रोजगार उपलब्ध होतील अशी ग्वाही राज्याचे ऊर्जामंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी दिली. विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या संयुक्त समन्वय समितीतर्फे आयोजित बैठकीत पालकमंत्री नागपुरात बोलत होते. भाजीपाल्याच्या व्यापारासाठी रेल्वेच्या बोगीमध्ये कोल्ड स्टोरेज व्यवस्था केली जाणार असून पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी गोसेखुर्द धरणाचं पाणी बुलढाणा जिल्ह्यापर्यंत नेण्यात येणार असल्याचं पालकमंत्र्यांनी सांगितलं. उप्पलवाडी या जुन्या औद्योगिक परिसरात रस्ते आणि पायाभूत सुविधांचा विकास करण्याची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. NMRDA तर्फे लॉजिस्टिक हबचं काम सुरू असून 149 कोटींच्या निविदा काढण्यात आल्या असल्याची माहिती नासरूपचे सभापती मनोज सूर्यवंशी यांनी यावेळी दिली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पर्यावरण रक्षणासाठी भारताकडून विविधांगी प्रयत्न सुरू. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विदर्भात 7 मोठे उद्योग उभारणार डॉ नितीन राऊत. डाओस बैठकीत विदर्भातसाठी 3,587 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.